नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर। नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी चा जो पेपर 12 ऑगस्ट 2021 रोजी झालेला आहे त्यामधील बुद्धिमत्ता चाचणी या प्रश्न पत्रिकेमधील जी उत्तरसूची आहे ती उत्तरसूची या ठिकाणी पाहणार आहोत। तर यामध्ये पहिला प्रश्न काय होता तो पाहूया विद्यार्थी मित्रों। पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा, प्रश्न क्रमांक 26 आहे। यामध्ये चुकीचं पद ओळखा, संख्या 3, 4, 6, 10, 22 आणि 34 यामध्ये चुकीचं पद आहे विद्यार्थी मित्रों 22। त्यानंतर प्रश्न 27 विचारलेला आहे, स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे, त्या दोघीच्या आजच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे, तर स्वातीचे 8 वर्षापूर्वीचे वय किती वर्ष असतील? तर याचं उत्तर आहे 18 वर्ष असेल 8 वर्षापूर्वीचं। त्यानंतर विद्यार्थी मित्रों पुढचा प्रश्न विचारले, उंदराला मांजर म्हटले, मांजराला गाढव म्हटले, गाढवाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला हरिण म्हटले, हरणाला माणूस म्हटले, माणसाला ससा म्हटले, तर सशाला बछडा म्हटले, तर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता? तर या ठिकाणी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 ससा, पर्याय क्रमांक 3 ससा उत्तर येणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों 29 व 30 खालील आकृतीस तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा, तर यामध्ये पर्यायातली आकृती ही तिसऱ्या नंबरची पर्याय क्रमांक 3 ही आकृती या ठिकाणी तंतोतंत जुळणारी आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत आपण, प्रश्न आहे विद्यार्थी मित्रों या ठिकाणी विचारलेला प्रश्नाकृती, तर प्रश्नाकृतीवरून येणारी जी आकृती आहे त्याचं उत्तर या ठिकाणी असणार आहे चौथा पर्याय, या ठिकाणी चौथा पर्याय असणार आहे। एका दुकानात गहू, ज्वारी, बाजरी, तूर, साखर यांची काही पोती आहेत, या साखरेची पोती इतर सर्व धान्याच्या एकूण पोतीच्या संख्येपेक्षा दुपटीने जास्त आहे, तसेच साखरेशिवाय इतर सर्व पोती समान म्हणजे प्रत्येकी 12 आहेत, तर दुकानात धान्याच्या पोत्याची एकूण संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे दुसरा पर्याय 144। त्यानंतर विद्यार्थी मित्रों पुढील आकृतीत एकूण चौरसाची संख्या किती आहे? तर या ठिकाणी असणारी चौरसाची संख्या 11, तिसरा पर्याय आहे 11। त्यानंतर विद्यार्थी मित्रों पुढचा प्रश्न आहे, प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदे दिले आहेत, त्याची काही वैशिष्ट्ये त्यामुळे त्यांचा एक गट त्या ऋतु या गटात न बसणारे पद पर्यायातून निश्चित करा, साखर, मीठ, धुण्याचा सोडा। तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे तुरटीची पूड, बाकीचे सगळे विरघळणारे पदार्थ आहेत, तर तुरटीची पूड हे वेगळा शब्द आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रों। यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रों, कांदा, लसूण, बटाटे यामध्ये शब्द बसणारा रताळे, कांदा, लसूण, बटाटे, रताळे। तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रों, आकृतीवरून उत्तर द्यायचे, या आकृतीमध्ये बसणारी आकृती आहे चौथा क्रमांक ही आकृती यामध्ये बसते चौथा। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रों, या आकृतीमध्ये बसणारी आकृती आहे याही पर्याय क्रमांक चौथा। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 3412, 4520, 2510 यामध्ये पर्याय क्रमांक चार हा बसते पर्याय 44 16। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रों, खालील आकृती त्रिकोणांची संख्या किती आहे, या त्रिकोणांची संख्या मोजली असता यामध्ये पहिला पर्याय येतो आहे 14, त्रिकोणांची संख्या 14 आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रों, जॉन मोईस एका रांगेत उभे राहून, जॉनचा पुढून क्रमांक 17 मागून 8 क्रमांक आहे, तर मोईनचा त्यात रांगेत 6 क्रमांक असल्यास मोईनच्या शेवटी किती क्रमांक असेल? तर याचा पर्याय आहे 19, किती आहे 19। रशीद ईशान्य दिशेकडे तोंड करून उभा आहे, तो काटकोना डावीकडे 3 वेळा वळला असता त्याच्या उजव्या हाताकडे कोण दिशा कोणती? पहा विद्यार्थी मित्रों, इथे जे आहे
असणारी उजव्या हाताची दिशा ही नैऋत्य दिशा असणार आहे. कोणती असणार आहे? नैऋत्य. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों असा विचारलेला आहे, एका सांकेतिक भाषेत अंकासाठी काही चिन्हे दिली आहेत, त्याचा विचार करून योग्य उत्तर निवडा. यामध्ये 41 पर्याय आहे त्रिकोण वजा, त्यामध्ये अंक टाकायचे आहेत, हे अंक टाकल्यानंतर येणारं जे उत्तर आहे दुसरा पर्याय 15, या ठिकाणी येणारं उत्तर आहे 15 दुसरा पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र आता आपण पाहूया. पुढचा प्रश्न आहे त्रिकोण अधिक वजा भागिले डॅश डॅश, तर यामध्ये येणारा जो पर्याय आहे तो पहिला पर्याय आहे 1 नंबर, 9 उत्तर आहे त्याचं, 9 उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे, पुढील दिलेल्या आकृतीत एकूण किती घनाकृती ठोकळ्या आहेत, तर या घनाकृतीचे मापन केलं असता येणारं जे उत्तर आहे ठोकळ्याची संख्या ती 28 आहे. किती आहे? 28. त्यानंतर इसवी सन 2017 रोजी प्रजासत्ताक दिन बुधवारी आला होता, तर त्यावर्षी डॉक्टर आंबेडकर जयंती कोणत्या वारी आली असेल, तर गुरुवार असणार आहे त्या दिवशी, गुरुवार दिवशी आली असेल. त्यानंतर पुढील वेन आकृती काळजीपूर्वक पाव, त्यातील प्रश्नांचे उत्तर पर्यायातून निवडा. प्रश्न फक्त चौकोन व त्रिकोणात असणारे अंक आणि फक्त वर्तुळ व चौकोनात असणारे अंक यांच्या बेरजेतील फरक किती, तर जो बेरजेचा फरक आहे तो विद्यार्थी मित्र दुसरा पर्याय आहे 5. किती आहे? पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे त्याचं 5. तर अशा प्रकारे हे लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पुढे वेन आकृतीमध्ये त्रिकोणात संगीतकार, चौकोनात गायक, वर्तुळात नटांची संख्या दर्शवली आहे, त्याचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्या या आकृतीच्या आधारे काही प्रश्न विचारले आहेत ते पाहूया आपण. संगीतकार, गायक व नट हे तिन्ही गुण असणारी संख्या एकूण किती आहे, तर एकूण किती आहे विद्यार्थी मित्र त्याचा पर्याय क्रमांक 1-3, पर्याय क्रमांक 1-3. 1 फेब्रुवारी 2016 रोजी सोमवार होता, तर 1 फेब्रुवारी 2010 रोजी कोणता वार असेल, तर तो वार असणार आहे सोमवारच. कोणता असणार आहे? सोमवार वार असणार आहे. अशा प्रकारे उत्तर त्या ठिकाणी द्यायचं आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी या संख्येचा पर्याय निवडा. तर या ठिकाणी पर्याय आहे 14-20, पर्याय क्रमांक 4-20, पर्याय क्रमांक 4-20. एका सांकेतिक भाषेत मदन बरोबर 417, सदन बरोबर 197, वमन बरोबर 341 असे लिहिले, तर त्याच भाषेत वसन हा शब्द कसा लिहिला जाईल, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2-391 असा लिहिला जाईल. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पतित पावन या शब्दातील त या अक्षराच्या उजवीकडे दुसरे अक्षर कोणते येईल, तर तच्या उजवीकडे विद्यार्थी मित्र व हे अक्षर येईल. काय? चौथा पर्याय व. त्यानंतर गटात न बसणारे पद ओळखा, तर पहिलं चंद्र आहे, गटात न बसणारा चंद्र, बाकीचे सगळे लघुग्रह उपग्रह आहेत. त्यानंतर 56 विद्यार्थी मित्र काय आहे पहा, गटात न बसणारा, त्यामध्ये पर्याय क्रमांक 3-26 आहे उत्तर. त्यानंतर त्याचप्रमाणे 57 सुद्धा 386 आहे, गटात न बसणारा 386, अशा प्रकारे उत्तराची मालिका आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 58वाचं उत्तर आहे काष्ट वलय, चौथा पर्याय. काय आहे? चौथा पर्याय काष्ट वलय, काष्ट वलय. त्यानंतर पुढच्या आकृतीवरून आपण उत्तर द्यायचं आहे, तर यामध्ये चौथी आकृती असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे ती पाहूया विद्यार्थी मित्रो आपण. श्रीमंत, मृणमूर्ती, करता धरता, ऋतू, ग्रहण, समर्पण, प्रवास या शब्दांनी जोडाक्षरे असलेली एकूण किती अक्षर आहेत, तर एकूण जोडाक्षरे असणारे विद्यार्थी मित्रो 6 अक्षर आहेत. किती? 6 अक्षर. किती? 6 अक्षर. खालील संख्या मालिकेत प्रश्नाच्या जागी येणारा पर्याय निवडा, तर जो पर्याय आहे ते 97 आहे, पर्याय क्रमांक 3 97 उत्तर असणार आहे त्याचं.
त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल, या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेले आहे, यामध्ये कोणती आकृती येईल, तर ही यामध्ये तिसरी आकृती येईल, तिसरी तिसरी आकृती येईल। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो, वरील संख्यामधील मूळ संख्याची एकूण बेरीज संयुक्त संख्याच्या एकूण बेरीजपेक्षा किती कमी अथवा जास्त आहे। तर विद्यार्थी मित्रो मूळ संख्या तुम्हाला माहीत आहेत या ठिकाणी असणाऱ्या 2, 3, 5, 7, 17 याची बेरीज आहे, आणि बाकीची 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 9 ही संयुक्त संख्या आहे, त्यांची बेरीज आहे 27। तर त्यापेक्षा तुम्ही 10 कमी आहे, म्हणून 10 कमी आहे इतर शिक्षकापेक्षा वय। यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्नाकृती 64-65, तर यामध्ये जी आकृती आहे ती पर्याय आहे क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 अर्शा दिसणारी प्रतिमा प्रश्नाकृती। त्यानंतर पुढचं आहे याचं जे उत्तर आहे ते विद्यार्थी मित्र 4 क्रमांक आहे, किती आहे 4, 4 उत्तर आहे, 4 क्रमांकाचं उत्तर आहे। त्यानंतर 66 उत्तर आहे विद्यार्थी मित्र पहिला पर्याय आहे, 66 वाला पर्याय पहिला पर्याय आहे। त्यानंतर पुढे दिलेली प्रश्नाकृती पाण्यावर उभी धरल्यास तिचे पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल, तर याचा पर्याय क्रमांक आहे 4, पर्याय क्रमांक 4। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो पाहूया, पुढचा प्रश्न काय आहे तो